अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाच्या अतोनात नुकसान झालेले असून अद्यापपर्यंत शासनाने या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई केलेली नसल्यामुळे आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी जामनेर तालुक्यातील तहसीलदार अरुण शेवाळे यांची भेट घेतली आणि शासनाने लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी केली। या प्रसंगी कळमसरा सरपंच अशोक चौधरी, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, प्रल्हाद बोरसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 33% च्या खाली नुकसान झालं, पण 33% खाली ते 86-82 सॉरी 465 याला पैसे येणार नाही, 465 येणार नाही, फक्त येथील 1865 त्याच्यात सर्वात जास्त आहे। जामनेरचा आहे एरिया, काही केळी होती बऱ्यापैकी, वाकडी आहे आणि फत्तेपुरे मालदावाडी 5 14 नमस्कार। आज जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या मांडण्यासाठी आज मी जामनेर क्षेत्रात सिद्धार्थ शेवाळे साहेबांची भेट घेतली। जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून शेतकऱ्यांचे जे अवेळी पावसामुळे जे नुकसान झालेले वारा वादळ गारपिटीमुळे केळी असेल, मक्का असेल, हरभरा असेल, गहू असेल, त्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळाली नव्हती। शेतकऱ्यांचे मला फोन आले होते की ते आमची नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या संदर्भात आज मी शेवाळे साहेबांना भेटले, साहेबांशी सकारात्मक चर्चा झाली। त्याचबरोबर बरेच प्रश्न होते जामनेर तालुक्यातले समस्यांबाबत, त्याबाबत एक चर्चा झाली आणि विशेष म्हणजे जामनेर, फत्तेपूर, तोंडापूर आणि वाकडी या परिसरामध्ये ज्या पावसाने नुकसान झालं होतं त्यांना साहेबांनी सांगितलं की जवळ 33% आजच्या 665 लोकांना लाभ मिळणार नाही आहे आणि 1165 क्षेत्राला लाभ मिळणार आहे। जे 33% वर आहेत, जे नुकसान झालेलं आहे जास्त, त्यांना मिळणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोडंसं तिरंगाही लेट होते, पण लवकरच त्यांना मिळतील असं साहेबांनी सांगितलं। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे मक्का, ज्वारी धान्य केंद्र सुरू करावे या संदर्भात पण आम्ही मागणी केली आहे। लवकरच त्या केंद्रसुद्धा सुरू होणार आहे आणि उद्यापासून शेतजोडणी केंद्रसुद्धा सुरू होणार। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।